हाय गाईज, मी तन्वी परब आणि स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आम्ही निघालो आहोत शॉर्ट ट्रिपसाठी। आम्ही आज जात आहोत शहापूर येथील मानस मंदिरला, तसंच टिटवाळ्या येथील गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी। त्यासाठी आम्ही गाडी हायर केली आहे। जर तुम्हाला ट्रेनने मानस मंदिरला जायचं असेल तर आसनगाव स्टेशनला उतरून तिथून मानस मंदिरला जायला ऑटो रिक्षा अवेलेबल असतात। ही मॅडम काढते स्नॅक। साधारण आम्हाला डोंबिवलीहून मानस मंदिरला गाडीने यायला 1.5 ते 2.5 तास लागले आहेत। आम्ही 4 निघालो होतो आणि आता वाजलेत 5:40। मानस मंदिर हे जैन मंदिर आहे। याचं बांधकाम मार्बलने केलं आहे। इथे हे मुख्य मंदिर आहे आणि ह्याच्या बाजूला छोटी छोटी मंदिरे बांधली आहेत। इथे गार्डनिंग पण खूप छान केलं आहे। परिसरात झाडे असली तरी पालापाचोळा अजिबात दिसत नाही। खूपच छान आणि स्वच्छ परिसर आहे। हे मानस मंदिर उंचावर आहे त्यामुळे एकदम शांतता आहे। गाड्यांचे वगैरे कसलेच आवाज नाही आहे तिकडे। ज्यांना निसर्गाच्या सान्निध्यात राहायला आवडतं त्यांनी एकदा तरी इथे या। खूप शांत आणि प्रसन्न वाटतं। ही झायलो गाडी आम्ही हायर केली आहे। जे डोंबिवली कल्याण अंबरनाथ उल्हासनगरला राहतात त्यांना जर गाडी हायर करायची असेल तर मी या काकांचा नंबर आणि नाव देत आहे। यांच्याकडे लहान मोठ्या सगळ्या टाईप्सच्या गाड्या अवेलेबल आहेत आणि सगळ्याच गाड्या एकदम वेल मेंटेन्ड आहेत। आणि जर तुम्ही माझा ब्लॉग बघून त्यांना कॉन्टॅक्ट करणार असाल तर तुम्हाला स्पेशल डिस्काउंटही ते काका देतील। आता आम्ही टिटवाळ्याला जायला निघालो आहे। आता आम्ही वाटेत खडवलीला थांबलो आहोत। इथे स्वामी समर्थांचं प्रसिद्ध मठ आहे। आम्हाला स्वामींच्याही दर्शनाचा योग आला त्यामुळे खूप आनंद झाला। इथे येऊन छान प्रसन्न वाटले। मठाच्या समोरच भातसा नदी आहे। इथे थोड्या वेळ आम्ही थांबलो। संध्याकाळची वेळ, त्यात थंड वारा, नदीचा शांत वाहणारं पाणी आणि पाण्याचा आवाज एकदमच मस्त। मुंबईत राहून हे अनुभवायला मिळणे म्हणजे स्वर्गच। आता 8 आहेत आणि आम्ही टिटवाळ्याला पोचलो। आम्हाला असे समजले की 8:30 मंदिर बंद होतं
म्हणून आम्ही पटकन दर्शन घ्यायला गेलो. आम्हाला यायला उशीर झाल्यामुळे आम्हाला डायरेक्ट एंट्री मिळाली. गर्दी वगैरे काही नाही, घाईघाई नाही. गणपती बाप्पांचं छान दर्शन झालं. बाप्पांसमोर आम्हाला 10 मिनिटं उभंही राहायला मिळालं. आत मोबाईल अलाउड नव्हता म्हणून मी शूट वगैरे काही केलं नाही. फिरून फिरून आम्हाला खूप भूक लागली, त्यामुळे मग आम्ही मंगलमूर्ती फास्ट फूड रेस्टॉरंटमध्ये आलो आहे. इथला वडापाव आणि भजी खूपच टेस्टी असते. आम्ही जेव्हा जेव्हा टिटवाळ्याला येतो तेव्हा या रेस्टॉरंटला नक्कीच भेट देतो. तुम्हीही टिटवाळ्याला याल तेव्हा इथला वडापाव नक्की टेस्ट करा. आम्ही भजीपाव वडापाव खाऊन आता घरी यायला निघालो आहे. तर अशा प्रकारे आमची शॉर्ट ट्रिप खूप छान झाली आणि निसर्गाच्या जवळ मस्त झाली.